नमस्कार, कला यात्रीच्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. गेले काही दिवस मनातलं पान ही ऑडिओ सिरीज या चॅनलवर सुरू आहे. त्याला तुमच्याकडनं मिळत असलेला प्रतिसाद बघून आम्हाला खरंच खूप छान वाटतंय. आनंद या गोष्टीचा आहे की खूप लोकांनी आम्हाला सबस्क्राईब केलंय. आम्ही जे सादर करतो ते आवडत असेल तुमच्या मित्रांनाही जरूर सांगा. आणि आता वळूया आजच्या भागाकडे. अड्डा. लेखन श्रीरंग फडके. अभिवाचन प्रज्ञा आपटे. प्रत्येकाच्या विसाव्याच्या कुठल्या ना कुठल्या ठरलेल्या जागा असतात, हो की नाही? त्याला अड्डा म्हणा, नाका म्हणा किंवा कट्टा म्हणा. कधीकधी ती गोष्ट एखादी चहाची टपरी असते, कधी एखादं खमंग पदार्थांचं दुकान असतं, तर कधी असतो झाडाचा पार, कधी एखादं छोटंसं खोपटं देखील असतं. मित्रांचे कंपू तिथे तासनतास गप्पांच्या झोड उठवत असतात. कधी पेन्शनर आपापल्या पिकल्या जीवनाच्या चर्चा करत असतात. एखाद्या छोट्या पोरांचं टोळकं खेळावरून तू तू मेमे करत असतं. थोडक्यात माणसाच्या प्रत्येक टप्प्याचे अनुभवांचे साक्षीदार असतात ते हे अड्डे. असे अनेक अड्डे, अनेक टपऱ्या, दुकानं आपल्या आयुष्यात येतात, जिथे आपल्याला घटका दोन घटका थांबावं लागतं. मग भले तो कॉलेजचा कट्टा असो किंवा मित्रांचा नेहमीचा अड्डा असो किंवा एखादा जकात नाका असो. नाही म्हणजे सांगण्याचा हेतू हा की आता पुढे येणारा जो आमचा अड्डा आहे ना, तो आहे 7000 फूट उंचीवरचा. हो, 7000 फूट उंचीवर कुमाऊ हिमालयातल्या एका छोट्या पंचक्रोशीचा आणि सनवली गावच्या वेशीवरचा हा अड्डा. इतका रमणीय थांबा माझ्या तरी पाहण्यात अजून आलेला नाहीये. तुम्ही कोणीही असा, तुमचं इथे स्वागतच होणार. नेहमीच्या चाकोरी बाहेरच्या वाटेवर असलेला हा अड्डा म्हणजे एक मीठ मिरची किंवा तत्सम जीवनावश्यक गोष्टी मिळण्याचं या दुर्गम पंचक्रोशीतलं एक छोटस दुकान, नेगी जी की दुकान, जिथे बरं का आसपासच्या गावातनं आमचे पहाडी लोक्स गरजेच्या वस्तू घ्यायला जमतात आणि मग गाव गप्पा इतर गप्पा तासन तास करत बसतात. कोणालाही घाई गडबड अजिबात नसते. पिकं काढण्याचा हंगाम जर सरला असेल ना, मग तर काय विचारायलाच नको. अगदी आरामात असतात हे गडी. पंचक्रोशीतल्या अनेक बातम्या मिळवायचं हक्काचं ठिकाण. मीठ मिरची मिळण्याच्या या टपरीवर अनेक बातम्याही मीठ मिरची लावून सांगितल्या जातात बरं का. जेव्हा रस्ते वाहतूक हिमालयातल्या टेकड्यात म्हणावी तशी सुरू झाली नव्हती, तेव्हापासून या हरी नेगीच्या आजोबांनी हे खोपट सुरू केलं. आता तुम्ही म्हणाल, हरी नेगी कोण? हरी नेगी हा सध्याचा दुकान चालवणारा बाबा. तर आधीच दुर्गम असलेल्या या भागात बिचाऱ्या गावकऱ्यांना रोजच्या गरजेच्या वस्तूंसाठी 8-8 मैल पायपीट करावी लागे. उत्तराखंडात चंपावत जिल्ह्यातल्या या छोट्या गावाकडे कधी आणि कसं पोचणार काही ना? हिवाळ्यात फुटभर बर्फ आणि पावसाळ्यात भरपूर पाऊस, त्यातच रानाचा भाग, त्यामुळे जंगली श्वापदांचाही त्रास. डोंगर उतारावरून परंपरागत बटाटा, गहू, मका याची लागवड, पण बाकीच्या रहाट गाडग्यासाठी खालच्या बाजारावरच अवलंबून राहावं लागे. इतक्या खोलवर डोंगरात वसलेल्या छोट्या छोट्या गावपट्ट्या, खेचरांवर लादून कधीतरी येणारा माल, अगदी गरजेच्या वस्तू मिळायचं ठिकाण एकही नाही. इथे शाळा, दवाखाने किंवा अगदी बाजारात जाण्यासाठीही पायपीट ठरलेलीच. आपल्याला दिसतं ते इथलं मुक्त हस्ताने उधळलेलं निसर्ग सौंदर्य, पण माणसांचं आयुष्य अतिशय कठोर आहे. माझा मित्र हरी नेगी या माझ्या मित्राचे आजोबा
मूळचे गढवाली. पोटासाठी बाहेर पडल्यावर ते कुमाऊंत आले. त्यांच्या ओळखीफार. त्याचा फायदा घेऊन त्यांनी या उंचावरच्या प्रदेशात एक दुकान टाकायचं ठरवलं. खेचरांच्या सहाय्याने खालच्या बाजारातून आठवड्यातून एकदा ते सामान आणायला लागले. हळूहळू त्या आणि आसपासच्या गावातले लोक तिथे चिरीमिरी घ्यायला यायला लागले. मग त्यांच्या सुखदुःखाच्या गप्पांची चहाच्या गरमागरम घोटांबरोबर देवाणघेवाण व्हायला लागली आणि नेगीजी की दुकान या पंचक्रोशीचा अड्डा बनली. माझा आणि हरीचा संबंध ट्रेकिंग आणि पक्षी निरीक्षण ह्या दोन गोष्टींच्या निमित्तामुळे आला. याचं गाव कमालीचं सुंदर आहे. शिवाय हिमालय पर्वतराजीचं सान्निध्य असल्यामुळे कुठल्याही परिसराला सौंदर्य आपोआपच येतं, नाही का? गावच्या आजूबाजूला चांगलंच रान आहे. डोंगर उतारावर ओक पाईनची झाडं आहेत. खाली दरीतून खळाळत वाहणारी नदी आहे आणि तिला मिळणारे असंख्य झरे. खोऱ्यात मेपल, पुरांश, अल्बुखरची झाडं. पाखरांसाठी अगदी आदर्शवत वातावरण. त्यामुळे आम्ही पडीक असायचो तिथे. गावाबाहेर अगदी सुंदर ब्रिटिशकालीन डाक बंगला. त्याच्या आजूबाजूला देवदाराचं रान. पण त्या बंगल्यामध्ये झोपण्याव्यतिरिक्त काहीच मिळायचं नाही. नाही म्हणायला स्वयंपाकघर होतं, पण सामान किंवा खानसमा अशी काहीच सोय नसल्यामुळे आमच्या नेगीकडे चक्रा सतत व्हायच्या. कधी आळसावलेला दिवस असेल तर दिवसभर नेगीकडे बसण्यामध्ये वेळ जाई. अगदी सकाळच्या चहापासून ते संध्याकाळी तो जा आता असं म्हणेपर्यंत. सर्दभरा गोठलेला दिवस असो वा पावसाचा, नेगीचं खोपट बंद असं कधीही दिसायचं नाही. मध्ये 2-4 दिवस त्यांच्याकडे बसण्याचा योग आला तेव्हा कळलं की हे दुकान अजूनही इथल्या भागाची जीवनरेषा आहे. केवळ दुकानच नाही तर ह्या पंचक्रोशीचं BBC आहे. इकडची कुठलीही माहिती हवी असली ना तर यायचं या दुकानामध्ये. तुम्हाला हवं असलेलं सर्व काही मिळेल. इथले पहाडी लोक फार साधे भोळे बरं का. पहिल्यांदा खरेदी करून मग या अड्ड्यावर जे बसले ना ते बसलेच. त्यांना हवी असलेली माहिती मिळेपर्यंत ते उठून जात नाहीत. सकाळी 6 वाजता हरी दुकान उघडतो. बाहेरचं वातावरण छान थंडगार असतं त्यामुळे बाहेर जाळ करून ठेवतो. कधीकधी तो स्वतःसुद्धा उकिडवा बसून हात शेकत बिडी ओढत असतो. आमच्यासारखं कुणी लवकर गेलं तर तिथलं एकुलतं एक बाकडं साफ करून आमचं स्वागत करतो. चहाचं आधण ठेवल्यानंतर मागच्या झऱ्यावर पाणी आणायला जातो. तोपर्यंत कोण ना कोण वाटसरू टपरीवर पोचतो. बाहेर छान फटफटायला सुरुवात झालेली असते. आभाळ नारिंगी होऊन मागच्या हिमशिखरावर पहिले सूर्यकिरण पडतात. सोन्याची झळाळी प्राप्त होते सगळ्या परिसराला. सारं काही वातावरण उत्साही सुंदर झालेलं असतं. डोंगरावरून खाली हवा वाहत असते. पक्षी गायला लागतात. गावं जागी होतात. हा अभूतपूर्व नजारा बघता बघता हरी बाफाळता चहा हातात देतो. फुंकर घालून एक एक घोट चहा संपायला बराच वेळ लागतो. तोच दुसऱ्या कोण्या वाटसरूबरोबर दुसरा चहा होतो. मग याचे आणि त्याचे कुमाऊनीमध्ये संवाद सुरू होतात. हं, हरी त्याची सगळी माहिती काढून घेतो. अजून कोणी येईपर्यंत त्यालाही वेळच काढायचा असतो ना. हळूहळू उन्ह उबदार व्हायला लागतात. त्याच्या दुकानाशेजारी एक मोठा देवदार वृक्ष आहे. त्याच्या भोवती यांनी सिमेंटचा पार बनवून घेतलाय. त्यावर बसून दुकानातल्या गमतीजमती बघायला लय मज्जा येते. हरीचा म्हातारा बाप काही वेळाने तिथे येतो. वयस्कर असूनही चाल एकदम ताठ. तो आणि त्याचे समवयस्क पारावर सकाळी सकाळी गाव गप्पा झोडायला लागतात. यावर्षी थंडी कमी आहे त्यामुळे त्यांना सेबच्या आणि इतर फळझाडांची काळजी आहे असं काहीसं ते बोलत असतात. काही गरजू साखर आणि अजून तत्सम वस्तू घ्यायला येतात. वस्तू घेऊन झाल्यावर तेही या कंपूत सामील होतात. आपापल्या गावच्या गोष्टी सांगायला लागतात.
त्यात एखाद्या गुलरने म्हणजे बिबळ्या हा, कुणाची शेळी उचललेली असते किंवा एखाद्या हिमालयीन अस्वलाने कोणाच्या तरी रिकाम्या घरात अन्नाची चोरी केलेली असते किंवा सागुतीसाठी उंचावरल्या ढांगांवर गेलेले असता कोणाला निळ्या मेंढीचा कळप दिसलेला असतो आणि तो पाडायला पुढच्या शिकारीचे बेत आखले जात असतात किंवा 2-4 रुपयांचा भ्रष्टाचार कोणी आणि कसा केला याच्या गोष्टी निघतात. मग एखादा गिर्यारोहकांचा ग्रुप अचानक येतो हरीकडे. ते वरच्या पहाडात कॅम्पिंग करणार असतात. ते थोडा थोडा चहा आणि गरजेच्या वस्तू घेतात. या म्हाताऱ्या ग्रुपमधल्या लोकांच्या मग त्या गिर्यारोहकांशी गप्पा सुरू होतात. नाव, गाव, फळ, फूल सगळं सुरू होतं. मग हरी बापाला हटकतो. नाश्त्याची वेळ झाली आहे आणि आता तुम्ही घरी जा असं त्याला सांगायचं असतं. मग अजून एक एक चहा घेऊन त्यांचा कळप फांगतो. आपल्या जखमी गायीवर इलाज करायला कोण बन्सी नावाचा इसम वरच्या गावातून तालुक्याच्या गावाला जायला निघालेला असतो. तो घटकाभर अड्ड्यावर विसावतो. त्याच्या गायीच्या जन्मापासूनचं पुराण सांगायला सुरुवात करतो. ती त्याची अतिशय आवडती गाय असते. नंतर काही मुलं खालच्या शाळेसाठी निघालेली असतात. त्यांना थोडं थोडं दूध मिळतं इथे. ती थोडा वेळ कल्ला करतात आणि मग शाळेला पळतात. कोणाचा कोणाचा तरी राबता दिवसभर असतोच इथे. दिवस चांगलाच वर आलेला असतो एव्हाना. आता हरीचे सखे जमतात. दक्षिणेच्या उतारावरचा गहू अधिक कापायचा की पुतळी घरामागचा मका अधिक कापायचा यावरनं वादविवाद सुरू होतात. मग 2-3 चहानंतर एकदाचं मतैक्य होतं. आठवड्याच्या तालुक्याच्या बाजाराला काय काय न्यायचं याची चर्चा होते. खेचर आणि त्यांचे भाव ठरवले जातात. भानूने 5वी मुलगी कशी नाकारली याचीही चर्चा होते. रामाच्या बायकोचं त्याच्याशी पटत नाही वट्ट हल्ली असं मधूनच कोणीतरी पिल्लू सोडून देतो. मग तीही चर्चा रंगते. हरीला ह्या सगळ्यामध्ये रमायला वेळ नसतो. मध्येच गोबऱ्या सफरचंदी गालाची मुलं येऊन कसल्या तरी टॉफी घेऊन जातात. अजून थोड्या वेळाने सरपंच मोठ्या राजबिंड्या चालीने येतात. त्यांची नेहमीची बिडीशील गावतात. अर्थात त्याच्या उधारीमध्ये आणखी काही रुपयांची भर पडते. कोणी एखादी थकलेली म्हातारी गुरांच्या चाऱ्याचं ओझं वावगत येते. हरी तिला घोटभर चहा देतो. बिचारी पहाटेपासून रानात गेलेली असते. मग ती तिची कहाणी सुरू करते. समोरच्याने पुरेसं ऐकलं असेल तर तिला अजून सांगण्यामध्ये काही रस नसतो. मग दुपारचं जेवण हरीची आई किंवा बायको घेऊन येते. तेवढाच काय तो विरंगुळा. मग परत कोण ना कोण दुकानात आणि पारावर येतच असतं. संध्याकाळी उन्हं कलायला लागली की उत्साही गाववाले येतात बरं का. आरामात चहा पीत 2 दिवसांपूर्वीचं वृत्तपत्र वाचत बसतात. मग अजून कोण कोण येऊन पुढच्या महिन्यात चंपावतला होणाऱ्या मेळ्याची माहिती पुरवतो. ते ऐकून सारा अड्डा एकदम उत्साहित होतो. त्याची पूर्वतयारी करायला सगळ्यांना अड्ड्यावर बोलावणं पाठवलं जातं. हरीचे कान मग तिकडे वळतात. तो घाईघाईत दिवसभराचा हिशोब तपासतो. हिशोब लागत नाहीच. मग 2-3 प्रयत्न करून नंतर ते तो सोडून देतो. कारण त्यालाही जत्रेत तेवढाच रस असतो ना. संध्याकाळी थंड वारे वाहू लागतात आणि शेकोटी धगधगू लागते. बिड्या शिलगावत जत्रेच्या मेळ्याच्या तयारीबाबत बोलायला सर्वजण कोंडाळ करून उकिडवे बसतात. गरमागरम चर्चा रंगते. माणसं येऊ लागतात. आभाळात संध्याकाळचे रंग उधळलेले असतात. मध्येच त्यांच्यातला कोणी अवलिया कलाकार बासरीतून पहाडी धून आळवायला लागतो आणि तो अड्डा त्या जादुई स्वरात सांजेबरोबर विरघळून जातो. अशी ही टपरी आणि तिच्या भोवतीचा हरीचा अड्डा. सदैव काही ना काही घडत असतं इथे. गावगप्पा आणि गॉसिपिंगला ऊत आलेला असतो. पण आमच्या या पहाडी लोकांच्या मनात कोणाचं वाईट नसतं बरं का. कुतूहलच जास्त असतं आणि खाजगी प्रश्न विचारायला त्यांना मुळीच लाज वाटत नाही. अजूनही रस्ता पोचला नाहीये या गावात. सगळ्या फक्त पाय वाटा. वीज तर नसायचीच. त्यामुळे
गाव गप्पांपासून सारं काही या अड्ड्यावरच घडत आलेलं आहे. हिमालयातल्या आडबाजूच्या गावात अजूनही असे अड्डे आहेत. हरीच्या आजोबांनी हे दुकान टाकून इथल्या लोकांच्या धकाधकीच्या जीवनात खचितच दोन विरंगुळ्याचे क्षण मिळवण्याची सोय करून ठेवली आहे. अर्थातच इथलं जिन्नस या ग्रामस्थांना सोयीचं होतंच, पण दोन चार हलक्या क्षणामुळे गप्पांमुळे इथल्या जीवनात खऱ्या अर्थाने रंग भरले जातात. लेखन श्रीरंग फडके. अभिवाचन प्रज्ञा आपटे. मनातलं पान. आम्ही तुमच्या पुढे दर आठवड्यात दोनदा उलगडत राहू. मराठी ललित, मराठी कथा तुमच्यासाठी सादर करत राहू. ते ऐकल्यावर तुमचे अभिप्राय कॉमेंट करून अगदी जरूर सांगा. तुमच्या कॉमेंट्स आम्ही वाचतो बरं का, आणि उत्तरही देतो. काय हो, चॅनलला सबस्क्राईब करताय ना? अहो, तुम्ही सबस्क्राईब केलं म्हणजे आम्हाला कळतं ना की आमचं काम तुम्हाला आवडलंय म्हणून. चला, अजून केलं नसलत ना सबस्क्राईब तर आत्ता लगेच करून टाका बरं. पुढच्या वेळी पुन्हा भेटूया आणि मनातलं पान उलगडून ऐकूया.